आजच्या कथेचं नाव आहे भूक शरीराची की पोटाची। डोक्यावर गवताचा भारा घेऊन ती चालत होती। साडी फटली होती, चोळीही फटली होती। आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न ती करत होती, पण डोक्यावरील ओजाने ते तिला जमत नव्हतं। रूपा 31 ते 35 वर्षाची स्त्रीची मोलमजुरी करून आपलं व आपल्या मुलाबाळाचं पोट भरत होती। पदरात 4 मुलं आणि 1 दारोडा नवरा। कोणाचे लाकडफोड, कोणाचे सामान आणून दे, कोणाची गुरडोरं जंगलात घेऊन जा, तर कोणाची धुनी भांडी, असं करून जे काही 5-10 रुपये हाती येत होते ते सर्व काही तो तिचा दारोडा नवरा एका रात्रीत उडवत होता। एखाद्या दिवशी जास्त पैसे आले की तो 2-3 दिवस दारू पिऊन टून असायचा। खाणारी 6 तोंड आणि कमावणारी ती एकटी होती। नवरा नवरा कसला, तो तर असून नसल्यासारखाच। गावातील लोकांकडे पडेल ती कामे ती करायची। कोणाची भांडी घासून दे, कोणाचे कपडे धुवून दे, तर कोणाची मिरची काढून दे, असं मिळेल ते पडेल ते काम ती करायची। तसेच कोणाच्या गायींच्या गोठ्यातील शेण काढून दे, शेणाच्या गौऱ्या थापून दे, काढणीला आल्यानंतर कापूस वेचायला जा, सोयाबीन काढायला जा, अशी कामं ती निमूटपणे करायची। या कामाच्या मोबदल्यात थोडे थोडके पैसे मिळायचे, पण अडाणी असल्याने लोक फसवायचे, कमी पैसे द्यायचे, पण ते तिला उमजत नव्हतं। एक दिवस तिचं बाळ खूप आजारी पडलं। नवरा नेहमीप्रमाणे दारू पिऊन पडला होता। जसं काय त्याला त्या लेकराचं काय देणं घेणं नव्हतंच। त्या इवलाशा जेवाला ती दवाखान्यात घेऊन गेली। डॉक्टरांनी औषध यात सर्व पैसे संपले। बाळाला काही खाऊ घातल्याशिवाय औषधं देता येणार नव्हतं, पण घरी काहीच शिल्लक नव्हतं। ती एका घरी गेली, दारात उभी राहिली आणि आवाज दिला। घरातून एक बाई आली। ती त्या बाईला बोलू लागली, मालकीनबाई, लेकरू लय बीमार आहे बघा, पण घरात खायला काय पण नाही, थोडं असलं तर पैकं द्यावं की जी, म्या काम करून फेडन बघा। हो लय आली तू काम करून पैसे फेडणारी, काय पैसं बेसं भेटणार नाही बघ, तुझं रोजच आहे, जा बरं चल निघितून। मालकीन द्यावं जी, काय पैसे लेकरू उपाशी आहे बघा। पण त्या मालकीनबाईला काही दया आली नाही, तिने रुपाला पैसे दिले नाहीत व तिथून तिला हकलून लावलं। लेकराच्या भुकेसाठी लाचार झालेली ती माऊली तेथून हाताश होऊन निघून गेली। वाड्याच्या थोडं पुढं आल्यावर मागून तिला हाक आली, रुपे माया घरात का गेली होती? ती ज्या घरी गेली होती तिथला तो मालक जरा पैशाची नड होती बघा, म्हणून गेली होती। पण मालकीनबाई एवढं म्हणून ती रडू लागली। होय का, असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला। तिला शांत करत म्हणू लागला, एक काम कर, थोड्या वेळानं माळ्यात ये, तिथं एकजण मला पैसे आणून देणार आहे, त्यातलं तुला थोडं देतो। तिला वाटलं देवच पावला। ती म्हणाली, येथे बघा, लय उपकार झालं तुमचं, ते हात जोडत म्हणाली। थोड्या वेळानं ती शेतात गेली। मयात कोणीच नव्हतं, तो मयात असलेल्या एका झोपडीबाहेर बसून होता। जणू तिच्या येण्याची तो आतुरतेने वाटच पाहत होता। ती आली, तसं त्यानं रूपाला पैसे दिले। रूपाच्या आनंदाला तर पारावरच उरला नाही। ती गहीवरून त्या मालकाला म्हणाली, मालक लय उपकार झालं बघा तुमचं, आता माया लेकराला खायला मिळेल, तुझ्या लेकराची भूक भागल, पण माझ्या भूकच काय। तो वासना नजरेने त्याच्याकडे एकटक पाहू लागला। घाणेरडे नजरेनं पाहत तो म्हणाला, पण तिला काही कळलं नाही, म्हणजे मालक, तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याला विचारलं। तसं तो तिला म्हणाला, तू आज जा आणि माझ्यासाठी 2 भाकरी थापून दे, मला भूक लागली। तिला उशीर होत होता, तिकडे तिच्या काळजाचा तुकडा भुकेनं व्याकुळ होत होता, पण तिचा नाईलाज होता, कारण त्या मालकानं तिची नड भागवली होती, म्हणून ती तयार झाली होती। ती झोपडीमध्ये गेली आणि स्वयंपाकाचं भूक लागली। तोच तो मालक आत आला आणि त्यानं झटकन दरवाजाची कडी लावली। ती पार घाबरून गेली होती आणि थोडं चाचरतच ती म्हणाली, मालक कडी कशासाठी लावली? तिचा तो भेदरलेला चेहरा पाहून तो कपटीपणाने हसू लागला। ती समजून गेली होती आता पुढं काय होणार। ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली, त्याला दूर लोटू लागली, पण त्याच्या पहिलवानी ताकदीसमोर ती हतबल झाली होती। त्याच्या पुढं तिचा नेभाव लागणारच नव्हता मुळी, आणि त्याच्यात लपलेल्या नराधमाने शेवटी डाव साधलाच। झाडावरची जशी कोवळी फुलं ओरबाडावे आणि पायदळी तुडवावे, तसं त्यानं तिचं शरीर ओरबाडून त्याची भूक शांत केली होती।
घडलेल्या प्रकाराबद्दल तिने बाहेर कुठे बोलू नये आणि कुठे बोललीस तर तुझ्या मुलाला मारून टाकेल म्हणून त्याने तिला धमकी दिली. तिच्या डोळ्यासमोर लगेच आपल्या मुलाचा चेहरा आला आणि आपल्या काजाच्या तुकड्याकडे पाहून ती माऊली गप्प बसली. आता हे नेहमीच होऊ लागलं. तो नरदम आता तिची सगळीकडूनच कोंडी करू लागला होता आणि तो तिला त्याच्याकडे येण्यासाठी मजबूर करू लागला. या गोष्टीची खबर गावातील काही लोकांना लागली होती आणि ते पण तिचा फायदा घेऊ लागले. गावात तिची बदनामी होऊ लागली. गावातील बायका तिच्याबद्दल नाही नाही ते बोलू लागल्या. तिच्याकडे पाहून नागडोळे मोडू लागल्या व बाप्यांना बुरळ पाडणारे एक निर्लज्ज स्त्री म्हणून तिच्याकडे पाहू लागल्या. ती वाईट आहे, गावातील बापड्यांना ती नादी लावत आहे, अशी गावात बातमी पसरू लागली. बायाने तिला घरी दोन्ही भांडी व इतर कामाला बोलावणे बंद केले. का? तर आपल्या नवऱ्यालाही आपल्या जाळ्यात ओढून नादी लावेल म्हणून. पण या सगळ्यात तिची काय चूक होती? सर्व गावातील पुरुष तिच्या गरिबीचा मजबुरीचा लाचारीचा फायदा घेत होते. जणू एखाद्या भवऱ्याने पुलावर मत पिण्यासाठी गर्दी करावी तशी तीही ती सहन करत होती. कारण तिला दिसत होते ते फक्त आपल्या पोटच्या गोळ्यांचे हाल आणि त्यांच्या पोटाची खळगे भरण्यासाठी ती या समाजातल्या वासनात किड्यांना व वखवलेल्या नजरांना सहन करत होती. आता तिलाही या गोष्टीचे काही वाटत नव्हते. तिने तिच्या सर्व भावना आणि संवेदनांना तिलांजली दिली होती. आता बाकी होतं ते फक्त शरीर, ज्याची भूक तिला लागली नसली तरी ती भागवली जात होती, पण पोटाची भूक मात्र भागत नव्हती. कधी कधी तर फक्त 10 रुपयांसाठी तिला तिच्या शरीराचा लिलाव करावा लागत होता, पण ती हे सर्व सहन करत होती. कारण हा समाज फक्त तिला नावे ठेवत होता, पण समाजाच्या ऐकून जर तिने हे केलं नसतं तर समाजाने तिच्या मुलाची पोट भरली नसती. त्या मुलांकडे पाहून ती सर्व सहन करत होती. आपण एक स्त्री आहोत, आपल्यालाही स्वाभिमान आहे, अस्मिता आहे. हे नरदम आपला फायदा घेतात, आपल्या स्त्रीत्वावर वार करतात. या सर्व भावना क्षीण झाल्या होत्या. शिल्लक होती ती फक्त मातृत्वाची भावना, जी तिला सांगत होती तुझ्या या शरीरापेक्षा तुला तुझी मुलं महत्वाची आहेत, त्यांच्यासाठी तुला हे करावंच लागेल. तू त्यांना जन्म दिला आहेस तर त्यांना तुला जगवावंच लागेल. तुला त्या नरदमाची भूक भागवून तुला तुझ्या लेकरांच्या पोटाची भूक क्षमावी लागेल. आणि हेच ती करत होती. गावातील बायका म्हणायच्या, किती पुरुष भोगले पण तिची भूक काही भागत नाही. पण त्यांना काय माहीत ही भूक शरीराची नाही तर पोटाची आहे. हे सर्व ते आपल्या चिमुरण्याच्या पोटाची खळगे बांधण्यासाठी करत होती. ती आजही हे करत आहे आणि भूक भागवत आहे, फक्त शरीराची नाही तर पोटाची. तर मित्र मैत्रिणींनो, या कथेतील रूपा ही स्त्री समाजातील वासनांत लोकांच्या गर्दीत सापडूनही स्वतःच्या मातृत्वाच्या कर्तव्याची भावना विसरत नाही. तर मित्रांनो, रूपाबद्दल तुम्हाला काय वाटते? तिने असे करायला पाहिजे होते की नाही याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की कमेंट करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व अशाच हृदयस्पर्शी आणि समाजातील सत्य उलगडून दाखवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन देण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.